उद्धव ठाकरे हे निर्णय करू शकत नाही कुठल्या विषयाचा, उद्धव ठाकरे हे कुठल्या पॉलिटिकली निर्णय करू शकत नाही, सरकारमध्ये असतानाही काही निर्णय करू शकले नाही। एक दिवस असा येईल की शरद पवार साहेब सुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळून जातील आणि उद्धव ठाकरे सुद्धा कंटाळून पवार साहेबांना रामराम करतील। निवडणुकीच्या उमेदवारीचे फॉर्म भरेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये अनेक तुकडे दिसतील। तर एकीकडे अदानींच्या विरोधात मोर्चा काढला जातोय मुंबईमध्ये आणि दुसरीकडे काल शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांचा आभार मानलेला आहे, त्या सगळ्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकीकडे उद्धव ठाकरे विरोधात मोर्चा काढतात आणि पवार इकडून उद्धव करतात काय? नाही, मला अपेक्षा होती की जेव्हा शरद पवार साहेबांनी अदानींचं कौतुक केलं तेव्हा काहीतरी एखादं ट्विट उद्धव ठाकरे करतील अशी मला अपेक्षा होती आणि मी बघितलं की आतापर्यंत काही उद्धव ठाकरे ट्विट केलं नाही। याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी जे शरद पवार साहेब सांगतात त्याप्रमाणे वागणार आहे की उद्धव ठाकरेची भूमिका मला काही कळत नाही। उद्धव ठाकरे हे निर्णय करू शकत नाही कुठल्या विषयाचा, उद्धव ठाकरे हे कुठल्या पॉलिटिकली निर्णय करू शकत नाही, सरकारमध्ये असतानाही काही निर्णय करू शकले नाही। त्यामुळं एक दिवस असा येईल की शरद पवार साहेबसुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळून जातील आणि उद्धव ठाकरे सुद्धा कंटाळून पवार साहेबांना रामराम करतील। ते कुठे जातील, कुठे जातील? पवार साहेब कंटाळले ते कुठे जातील, कुठे जातील पवार साहेब, कुठे जातील? पवार साहेबांनाच विचारावं लागेल, कारण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना कंटाळले तर दुसरा पक्ष कुठला राहतो, कुणा बरोबर जायचं? उद्धव ठाकरेंजीच्या बद्दल मी सांगितलं आहे की जर शरद पवार साहेबांनी अडाणीचं कौतुक केलं आहे, उद्धव ठाकरेंनी ट्विट का केलं नाही त्यांच्या विरुद्ध की पवार साहेब तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे नेते आहात, तुम्ही हे चुकता आहात, तुम्ही या गंभीर व्यक्तीला त्या ठिकाणी व्यक्तीकडनं असा CSR स्वीकारला आहे वगैरे वगैरे जे काय असेल। खूप वाट बघतोय आम्ही उद्धव ठाकरेंची, त्यांच्या भूमिकेची येत नाही आहे। त्यामुळं मला वाटतं की एक दिवस असा येणारच आहे की जसं सरकार गेलं तसं महाविकास आघाडीमध्येही मी परवा सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या उमेदवारीचे फॉर्म भरेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये अनेक तुकडे दिसतील आणि त्यामुळं आणि मतदानाच्या दिवशी तर ज्या दिवशी मतदान होती होईल त्या दिवशी अपनी पार्टी बचाव इथपर्यंत महाविकास आघाडीचे झिंदवडे निघणार आहे हे मी 100% सांगतो। सुप्रिया सुळे म्हणतात की कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे आणि ज्या पद्धतीने एकमेकांच्या प्रति आरोप करणं किंवा एकमेकांच्या बद्दल बोलणं, महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री असतानाच्या सरकारपेक्षा 1000 पटीनं चांगलं सरकार महायुतीत आहे। त्यामुळं त्या सरकारची तुलना आणि या सरकारची तुलना जर माननीय सुप्रियाताईंनी केली तर त्यांना पुढं मग बोलायची इच्छा होणार नाही। सर, सरकार सध्या शहरामध्ये निवडणुका नसल्यामुळे किंवा नगरसेवक नसल्यामुळे सामान्याचे कामं होत नाही, अनेकदा तक्रारी नागरिक जे आहेत ते घेऊन जायचं कुणाकडे हा विचार करत आहे। 2 वर्ष झालं पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक नाही। आता ह्या प्रश्न सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे, हा काही भाजपाने थांबवला नाही आहे। सुप्रीम कोर्टमध्ये प्रभाग रचनेला धरून महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही। महाविकास आघाडीने चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली, महायुतीने ते दुरुस्त केली, त्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल लागेपर्यंत आता ही वाट बघावी लागणार, त्यांनाही बघावं लागणार, आपल्याला बघायला लागेल, जनतेला बघायला लागणार। शेवटी सुप्रीम कोर्टाकडे केस आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघू।